हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण बनवतो आहे इडली, चटणी आणि सांबार। त्यासाठी मी इथे इडलीसाठी तांदूळ घेतले, 4 वाट्या तांदूळ घेतले। तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही घेऊ शकता। तर या वाटीने मी घेतलेत। तुम्ही ज्या वाटीने तांदूळ घेणार त्याच वाटीने डाळ घ्यायची आहे। 1 वाटी डाळ घ्यायची आहे, 4 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी डाळ। तर हे आता आपण स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेणार आहोत, म्हणजे ह्यातला सगळा स्टार्च निघून जाईल। हे बघा, असे छान असे चोळून धुवायचे आहेत आणि ह्यातलं पाणी आपण काढून टाकायचं आहे। तर हे बघा, इथे मी 4 ते 5 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण स्वच्छ असं पाणी यामध्ये ओतून ठेवणार आहोत। पाणी अगदी 1 इंच बोट एवढं वरती पाणी ठेवायचं आहे। तर आता माझे तांदूळ खूप स्वच्छ दिसत बघा आतमध्ये। आणि त्याच्यामध्येच मी 1 चमचा मेथी दाणे टाकते। मेथी दाण्यामुळे आपलं पीठ छान असं फुगून येणार आहे। तर हे फार इम्पॉर्टंट असं आहे, तर हे नक्की टाका। आणि आता आपण हे झाकून ठेवूया साईडला। आता आपण उडदाची डाळ जी आहे ती धुवून घेणार आहोत छानपैकी। तर ही एकदाच धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यात पाणी टाकून ठेवायचं आहे आपण। आणि आता हे देखील आपण झाकून ठेवणार आहोत एका साईडला। तर आता बघा, हे 8 तासांनी मी बघतीये, 8 तास आपण झाकून ठेवलं होतं। दोन्ही असं छान असं फुललेलं आहे आणि हे बघा, तांदूळ पण किती छान असे फुललेत आणि उडदाची डाळसुद्धा। त्याच्यावरचं पाणी जे आहे ते आपण एका ग्लासमध्ये काढून घेणार आहोत, कारण हेच पाणी आपण वाटताना वापरणार आहोत। आणि आता तांदळातलं पाणी न घेता तांदूळ आता धुवायचे नाही आहेत, असेच आता आपण त्यातले काढून मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। तर त्यातलं पाणी नाही वापरायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी वाटून घेतले, थोडंसं रवाळ असं मी तांदळाचं पीठ वाटून घेतलेलं आहे। तर एवढं अशा पद्धतीने आपण तांदळाचं सगळं पीठ, तांदूळ सगळे वाटून घेतलेले आहेत। आणि आता उडदाची डाळ देखील मी वाटून घेतलेली आहे। हे त्यातच मी सगळं मिक्स केले आणि आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी फिरवून घेते आणि हे पाणी देखील आपण त्यामध्ये ओतून घेणार आहोत। आणि आता हे छानपैकी आपण असं मिक्स करून घेऊया। आणि ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी मी टाकते मिक्सरमध्येच, तर ते देखील आता आपण मिक्स करून घेऊया। खूप पातळ नाही आहे, हे घट्टच आहे। तर हे बघा, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झालेली आहे। तर आता हे मी झाकून ठेवणार आहे आणि हे आपण जे झाकून ठेवणार आहोत ते रात्रभर ठेवणार आहोत। ते एका कपड्यामध्ये मी पातेलं झाकून ठेवत आहे, म्हणजे त्याच्या उबदार उभेने अजून हे छान फुलेल। तर आता आपण बघणार आहोत की आपलं पीठ परमनंट झालंय का। आपण हे काल कापडाने झाकून ठेवलं होतं, तुम्हाला मी सांगितलं होतं एका गरम कपड्यामध्ये पातेलं रात्रभर झाकून ठेवायचंय। आणि आता सकाळ आहे तर आपलं पीठ छान असं परमनंट झालेलं असणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते, तर हे झाकण काढूया आणि हे बघा, आपलं पीठ काल अर्ध पातेलं होतं आणि आता पूर्ण फुललेलं आहे बघा। आणि हे जे मेथी दाण्याचा जो कलर आहे तो पण ह्याच्यामध्ये उतरलेला आहे। मेथी दाण्यामुळे खूप मदत होते पीठ परमनंट व्हायला। तर हे बघा, खूप छान असं हे बघा, किती छान जाळी पण पडलेली आहे, दिसतच आहे। आणि हे इतकं छान अशा पद्धतीने हे परमनंट करून घ्यायचंय पीठ। हे बघा, खूप जास्त ढवळायचं नाहीये, हे असं थोडंसं ढवळून घ्यायचंय। आणि ह्याच्यामध्येच आता आपण लागलं तर पाणी आणि मीठ आता आपण ऍड करणार। इथे मी 1.5 चमचा मीठ टाकून घेते, तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीप्रमाणे टाकून घ्या। आणि जर आपल्याला अजून थोडंसं पाणी लागणार आहे तर ते आपण पाणी देखील थोडंसं ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये, कारण हे थोडं घट्ट आहे पीठ आता। हे बघा, खूप छान अशी जाळी पडली आपल्या पिठाला, म्हणजे आपल्या इडल्या एकदम सुपर अशा होणार आहेत आणि अगदी पांढऱ्या शुभ्र आणि सॉफ्ट बनतील। तर मी पुढची प्रोसेस पण तुम्हाला दाखवणारच आहे। थंडीमध्ये ही पीठ परमनंट करण्याची अगदी सोपी पद्धत आहे। तर हे बघा, मी खूप पाणी टाकत नाहीये, अगदी थोडंसं पाणी टाकलंय, कारण इडलीचं पीठ पातळ नसतं, ते थोडंफार असं घट्ट ठेवायला लागतं। हे बघा, अशा पद्धतीनेच आपण ते करून घेणार आहोत आणि खूप जास्ती आपण हे ढवळून नाही घेणार, एक जीव फक्त करून घेणार आणि मग आपण ह्याच्या इडल्या बनवून घेणार आहोत। तर मी ह्याच्यासोबत एक सांबारची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ती सांबारची रेसिपी अगदी खूप वेगळी आहे, पण खूप सोप्या पद्धतीने कसं सांबार बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। आणि ते सांबार इतकं छान आणि यम्मी लागतं की तुम्ही फक्त सांबारच पिऊन खाल, बाकीच्या इडल्या तर बाजूलाच राहतील। इडल्या तर तुम्हाला नक्कीच आवडतील, पण सांबारची टेस्ट भयंकर सुंदर होते।
पीठ आता आपण तयार करून घेतलंय आणि मग आता ह्या पिठाच्या आपण इडल्या करून घेणार आहोत। तर मीठ आता टाकण्याचं कारण असं आहे की थंडीमध्ये जर मीठ आधी टाकून ठेवलं असतं आपण कालच तर ती परमनंट व्हायची प्रोसेस जी असते ती थांबली असती। म्हणून थंडीमध्ये जेव्हा आपण पीठ तयार करतो इडलीचं तेव्हा ते नंतरच टाकायचं मीठ। आणि जर तुम्ही उन्हाळ्यात पीठ करत असाल इडलीचं उन्हाळा असेल तर ते आधी टाकलेलं चालतं। तर ही टीप नक्की लक्षात ठेवा। तर इथे इडलीच्या प्लेट्सना मी तेल लावून घेत आहे। संपूर्ण तिन्ही ह्याला चारही ह्याला प्लेटला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी बॅटर पोअर करते। तर हे आपण सगळं भरून घेणार आणि मग आपण आता इडल्या वाफवून घेणार आहोत इडलीच्या भांड्यात। तर इथे आता आपण सांबार बनवायची तयारी करतोय। तर इथे मी 5 टमाटर कट करून घेतलेत, 4 मिरच्या घेतल्यात, 20-25 लसूण पाकळ्या आणि 1.5 इंच आलं घेतलंय तुकडे करून। तर हे आता आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये। तर हे बघा इथे आपलं अशा प्रकारचं हे वाटण तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे वांग्याचे पीसेस आपण करून घेणार आहोत आणि हे एका पाण्यात टाकून ठेवायचं आहे नाहीतर वांगं काळं पडतं। तर इथे मी पाण्यात टाकून ठेवलं आहे। तर इथे मी बटाटे, वांगे आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। तर हे सांबारसाठी सांबारमध्ये खूप छान लागतं। तर बघा अशा पद्धतीने मी ह्या भाज्या कट करून घेतल्या आहेत। आणि अजून तुमच्याकडे काही भाज्या असतील तर तुम्ही यूज करू शकता। तर इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे, त्याचे मी अशा पद्धतीच्या फोडी करून घेतल्या आहेत। लाल भोपळा तर खूप छान लागतो सांबारमध्ये, खूप मस्त लागतो। तर तुम्ही हे नक्की वापरा ह्या भाज्या सगळ्या। तर इथे मी मीडियम साईजचे 4 कांदे कट करून घेतलेत, बारीक चिरून घेतलेत। तर हे आपण सांबारच्या फोडणीसाठी वापरणार। तर इथे मी एक भांडं ठेवलं आहे आणि हे बघा इथे डाळसुद्धा मी शिजवून घेतलेली आहे। तर इथे मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकते। 2 मोठे चमचे तेल मी टाकलेलं आहे। तर ह्यामध्ये हे चांगलं छान असं तापून द्यायचं आहे आपण। त्याच्यामध्ये मी आता मोहरी टाकले, आता आपण फोडणी करतोय। नंतर जिरं टाकलं आहे, नंतर हिंग टाकलं आहे 1/2 चमचा आणि आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्त्याची पानं मी जरा अशी तोडून टाकते, त्याच्यामुळे त्याचा स्वाद आणि स्मेल पण खूप छान येतो। तर हे अशा पद्धतीने टाकायचं ह्याच्यामध्ये। तर आता ह्याच्यामध्ये आपण कट केलेला कांदा टाकूया आणि असा छान असा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे आपण। तुम्ही पाहिजे तर प्युरी देखील करू शकता ह्याची। तर हे बघा इथे आपला कांदा छान असा मऊ झाला आहे आणि थोडासा लाईट ब्राऊन झालेला आहे। तर आता आपण काय करणार आहोत, हे जे प्युरी करून घेतली होती टोमॅटोची ती आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण लसूण आलं लसूण टाकलेलं आहे आणि मिरची देखील टाकलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। तर हे आता छान असं मिक्स करून घेऊया आपण। तुम्ही बघू शकताय प्युरी टाकल्यानंतरच त्याचा कलर इतका सुंदर येतोय। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी तेही ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर तेही आता आपण मिक्स करून घेऊया आणि जराही आपण आता शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून। तर हे बघा एक उकळी आलेली आहे आता आपल्या ह्या ग्रेव्हीला। तर आता आपण काय करणार आहोत, हळद टाकतोय 1/2 चमचा, नंतर लाल तिखट टाकलंय मी 1 चमचा। मिक्स करून घेऊया आपण छानपैकी असं। आणि आता आपण काय करतोय ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या या ज्या कट करून घेतल्यात त्या टाकतोय। ह्या भाज्या आता आपण सगळ्या ह्याच्यामध्ये या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेणार आहोत। तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही टाका, यातली कोणतीही भाजी तुम्ही स्किप केलीत तरी चालेल। पण ह्या भाज्या सांबारमध्ये खूप छान लागतात आणि खूप छान टेस्ट येते, मुलं देखील आवडीने खातात। तर तुम्ही ही नक्की करून बघा, ह्या सगळ्या भाज्या वापरून बघा। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया। थोडंसं पाणी टाकून आता आपण ह्या भाज्या संपूर्ण शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून। आणि ह्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्या ह्या भाज्या शिजून जातील, त्याला शिजायला बिलकुल वेळ लागत नाही। तर हे बघा
छान अशी वाफ आले आणि आता आपल्या सगळ्या भाज्या देखील शिजलेल्या आहेत। तर हे बघा मी तुम्हाला दाखवते, तर हे बघा आपली भाजी खूप छान अशी शिजलेली आहे। शेवग्याची शेंग देखील व्यवस्थित अशी शिजलेली आहे, हे बघा। तर अशा सगळ्या भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत। कुकरमध्ये वाफवून घ्यायची बिलकुल गरज नाही, एका वाफेवरती शिजून जातात। तर आता आपण काय करतो, ही जी डाळ आपण शिजवून घेतली होती तुरीची, ती आपण ह्याच्यामध्ये टाकतो। ही एक वाटी डाळ आहे, ती भरपूर अगदी 6 ते 7 जणांना पुरतं हे सांबार खूप होतं, कारण खूप घट्ट होऊन जातं। मग आपण त्यात पाणी टाकून ते आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी करू शकतो, कारण खूप यमी आणि टेस्टी होतं हे। तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण मी ह्याच्यामध्ये खूप सारे टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत। तर हे बघा, इथे मी हा एव्हरेस्टचा सांबार मसाला वापरणार आहे। तुम्ही कोणताही सांबार मसाला वापरू शकता। तर इथे मी साधारण 1.5 चमचा सांबार मसाला टाकते, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाका। आणि अजून जर लागला, तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये कमी वाटते, तर तुम्ही वापरू शकता। तुमचं जेवढं तुम्हाला बनवायचं आहे सांबार, त्याप्रमाणे तुम्ही मसाला टाका। टेस्ट करून देखील तुम्ही टाकू शकता। तर इथे 2 चमचे आपण मसाला टाकू शकतो। तर आता मी ह्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी वाढवून घेते। खूप पातळ हे करायचं नाही आहे आणि खूप घट्ट देखील ठेवायचं नाही आहे। तुझी कन्सिस्टन्सी बघा अशा प्रकारची पाहिजे। आता आपण इथे काय करतोय, चिंचेचा कोळ टाकतोय 2 मोठे चमचे। चिंच आणि गुळाचं हा कोळ आहे, ह्याच्यामध्ये खूप छान अशी टेस्ट येणार आहे। तिखट आंबट गोड असं हे लागणार आहे, तर चिंचेचा कोळ नक्की टाका तुम्ही। तर हे बघा, आता मी अजून थोडंसं पाणी टाकते, डाळीच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे। इथे काहीही वाया जाऊ द्यायचं नाही आहे आपल्याला। तर मी हे पूर्ण मोठं भांडं जे आहे ते भरून माझं हे सांबार बनवते। साधारण 6 ते 7 लोकांसाठी हे सांबार पुरतं। तर या कन्सिस्टन्सीप्रमाणे तुम्ही करा। आणि आता मी चवीप्रमाणे मीठ टाकते याच्यामध्ये। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। मी काश्मीरी रेड चिली देखील टाकलेली आहे ह्याच्यामध्ये, त्याने कलर फार सुंदर येतो। आणि सांबार मसाला कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता। तर आता आपण काय करायचं, ह्याला झाकण ठेवून एक छान अशी उकळी काढून घेऊया। तर इथे मी अजून एक चमचा तिखट टाकून घेतलेला आहे, कारण मला कमी वाटलं। तर आता आपण उकळी काढून घेऊया। तर हे बघा, इथे आपल्या सांबारला खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि त्याचा टेक्स्चर कलर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे। त्याच्यावरती आपण आता कोथिंबीर आणि गार्निश करूया। बघा किती छान दिसते, टेम्पटिंग अशी डिश आपली रेडी झाली आहे। तर हे बघा, इथे माझ्या इडल्या देखील तयार झालेल्या आहेत, खूप छान अशा फुलल्या देखील आहेत। हे बघा, एकदम आसानीचे निघत आहेत त्या, हे बघा एकदम इझिली निघालेल्या आहेत आणि खूप सॉफ्ट अशा झाल्यात त्या। तुम्हाला दाखवते मी, हे बघा किती छान फुलल्यात इडल्या। आणि तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवणार आहे। तर हे बघा, खूप सॉफ्ट अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत इथे। तर हे बघा किती सॉफ्ट आहेत, तुम्ही बघू शकता, हे बघा। आणि मी आता तुम्हाला एक इडली तोडून दाखवते। तर त्याचं ते बघा किती छान आणि फ्लफी अशी इडली झाली आहे, खूप छान लागते एकदम, हे बघा। तर आपली इडल्या इथे तयार झाल्या आहेत। तर आता आपण त्यासाठी लागणारी चटणी करून घेतोय। तर मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे किसलेलं, त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकल्यात 5, नंतर मी इथे कोथिंबीर टाकते, नंतर ही डाळ टाकले फुटाण्याची डाळ म्हणतात ह्याला, नंतर 2-3 लसूण पाकळ्या टाकल्या अगदी चवीसाठी, नंतर मीठ टाकते चवीनुसार, नंतर आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा जिरं टाकतोय, साखर टाकली 1/2 चमचा, आणि थोडंसं पाणी टाकून आता मी हे वाटून घेते। तर आपली इथे चटणी रेडी होणार आहे। तर अजून दुसरी एक बॅच इडलीची मी तयार करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय। तर हे बघा, इथे आपली चटणी एकदम छान अशी रेडी झाली आहे, तिचा कलर देखील फार सुंदर आलेला आहे। तर हे पहा, इथे आपली इडली चटणी सांबार मी इथे प्रेझेंट केलेला आहे।
खूपच छान आणि यम्मी दिसतंय ते आणि टेम्पटिंग अशी डिश आपली रेडी झालेली आहे। तर तुम्ही देखील नक्की करून बघा माझ्याप्रमाणे सांबार आणि चटणी आणि इडल्या। तर माझा हा व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। आणि जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। तर याच इडलीच्या पिठाचा मी तुम्हाला डोसा देखील बनवून दाखवणार आहे। इथे मी थोडंसं पीठ काढून घेतलं आहे 2 ते 3 चमचे आणि थोडंसं पाणी घालून मी ते पातळ करते कारण डोस्याचं पीठ थोडं पातळ असतं इडलीच्या पिठापेक्षा। तर हे बघा मी छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि अगदी किंचित त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे कारण ऑलरेडी आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। तर या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही पीठ तयार करू शकता। तर इकडे मी एक पॅन ठेवलं आहे गॅसवरती आणि तो गरम झालेला आहे। अगदी जास्त गरम करून घ्यायचा नाही आहे, एकदम मंद गॅसवरती ठेवायचं आहे। आणि मी आता इथे 2 चमचे बॅटर टाकलं आहे आणि ते छान असं पसरवून घ्यायचं आहे पातळ असं। जर तुम्ही पॅन जास्त गरम केला तर तुमचं ते पसरलं जाणार नाही, त्यामुळे एकदम मंद गॅस करायचा आहे। आणि आता आपण ते छान असा तयार करून घेऊया। तर हे बघा आता हे छान पद्धतीने सुकलं गेलं आहे एकदम, तुम्ही बघू शकता खाली ब्राउनिश झालं आहे म्हणजे शेकला गेला आहे तो। त्याच्यावर मी तूप लावून घेते, साजूक तूप 1 चमचा। तर हे बघा छान पद्धतीने तो सुटलेलासुद्धा दिसतो आहे साईडने आणि अशा पद्धतीने आपण केल्यानंतर त्याला छान अशी टेस्ट येते जेव्हा आपण साजूक तूप लावतो। तर हे बघा किती सुंदर असा एकदम इझिली निघालेला आहे। याच पिठाचा आपण हा डोसा केलेला आहे। तर हे असं मतलब म्हणजे इडली आणि डोसा हे दोन्ही आपण ह्या पिठाचं बनवू शकतो। तर हे बघा किती सुंदर आणि क्रिस्पी असा आपला डोसा तयार झालेला आहे। तर तुम्ही देखील हे करू शकता। तर नक्की करून बघा इडली आणि डोसा एकाच पिठाचे तुम्ही करू शकता। तर इथे अजून एक मी डोसा करून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी सगळे डोसे करून घेणार आहे। तर सेम प्रोसेसमध्ये मी करून घेते, तर तुम्ही बघू शकता।